हिंगणघाट विधानसभा क्षेत्रामध्ये दिवसेंदिवस भाजपाचा मोठ्या प्रमाणामध्ये विस्तार होत असून विधानसभा क्षेत्रातील नागरिक तसेच युवा कार्यकर्ते आमदार समीर कुणावार यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये अनेक व्यक्ती प्रवेश करीत आहेत. 21 ऑक्टोबर रोजी हिंगणघाट समुद्रपूर सिंधी विधानसभा क्षेत्रातील हिंगणघाट येथील बहुसंख्य कार्यकर्त्यांनी आमदार समीर कुणावार यांच्या विधानसभा क्षेत्रातील लोकाभिमुख विकास तसेच कार्यसम्राट आमदार यांची कार्यशैली पाहता मोठ्या संख्येने भाजपामध्ये प्रवेश केला. हा प्रवेश सोहळा 21 रोजी आमदार समीर कुणावार यांच्या स्थानीय जनसंपर्क कार्यालयामध्ये या प्रवेश सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. याप्रसंगी प्रामुख्याने हिंगणघाट येथील शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख प्रफुल्ल क्षीरसागर, धनश्री क्षीरसागर, उमेश कोहूरकर, प्रशांत विरुळकर, कृष्णा मांडवकर, अमित मुळे, यशवंत मांडवकर, किशोर हविलकर, विनोद नक्षीने, योगेश अनकर, रविकिरण तेलरांधे, सेवक खैरकार, संजय जुमडे, राजेंद्र हिवरे इत्यादी कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश घेतला. उपरोक्त कार्यक्रम आमदार समीर कुणावार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या वेळी समीर कुणावार यांच्यासह भाजपाचे हिंगणघाट शहराध्यक्ष भूषण पिसे, माजी नगरसेवक वसंत पाल, माजी नगरसेविका छाया सातपुते, प्राध्यापक योगेश वानखेडे, सहसंयोजक आयटी सेल, भाजपा वर्धा जिल्हा महिला विधानसभा प्रमुख नलिनी सयाम, भाजपा कार्यकर्ता राजू गंधारे, मुन्ना त्रिवेदी इत्यादी पदाधिकारी तसेच ज्येष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते. डॉक्टर किशोर थुल, विदर्भ न्यूज, हिंगणघाट.